राहुल गांधी यांची सभा आहे आणि तिथे शिवसेनेचे नेते पण सहभागी होणार आहेत. आणि कालच कालच्या सभेमध्ये मुंबईत उद्धव ठाकरेंची प्रचंड गर्दी होती, हे सगळं चित्र आहे ठाण्यामध्ये होती. आता उद्या पण शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. उद्या राहुल गांधीची शिवाजी पार्कला सभा होणार आहे. मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी राबवलेली आहे. संजय राऊतकडे रांगोळी काढण्याचं काम दिलेलं आहे. रांगोळी ते अत्यंत चांगल्या पद्धतीने टाकतायत. टाळ्या वाजवण्याचं आणि हसण्याचं काम त्यांच्याच गटातल्या एका महिला कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. हसायचं कसं किंवा काय करायचं त्यांचं एक काम, त्यांचं एक वेगळं त्यांनी सील काढलेलं आहे. उद्धव साहेब पुन्हा येऊन मोदी किती चांगले आहेत हे त्या सभेत सांगणार आहेत. जे पहिले भाषण होतं त्या भाषणाचं रिपिटेशन तिथं कदाचित होईल. आणि शिवसेना प्रमुख वरून जेव्हा पाहत असतील त्या टायमाला या नालायकांना काय करायचं हे ते मनातल्या मनात दुःख व्यक्त करत असतील. यांना बाजूच्या समुद्रात का डुबवलं नाही हे त्यांना पश्चाताप होत असेल, एवढं मात्र निश्चित आहे. शिवसैनिकांना विनंती आहे, ही शिवसेना आहे जी शिवसेना प्रमुखांच्या सभा त्या शिवाजी पार्कवर दणदणीत व्हायच्या. माझ्यासारखे शिवसैनिक त्या शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये बसून शिवसेना प्रमुखाचे शब्द या कानामध्ये घेत रुजवत होते, हृदयात साठवत होते आणि गावाकडे जाताना जय भवानी जय शिवाजी करायचे. आता जय राहुल गांधी जय सोनिया गांधी असं म्हणायची वेळ त्या शिवसैनिकावर आलेली. हे दुर्दैवी चित्र ज्यांच्यामुळं दिसतंय त्यांना माफ करू नका, हा शिवसैनिकाला माझं आव्हान आहे. भाजपने गेल्या वर्षभरापासून संभाजीनगर लोकसभेची तयारी केली होती. अमित शहा आले, त्यांनी सांगितलं की मोदींना आपल्याला इथून कमळ पाठवायचं आहे. असं असताना आता शिंदे सेनेचा उमेदवार जाहीर होतो असं तुम्ही म्हणताय, तर भाजप महायुती म्हणून लोकसभेला किती मदत करेल संभाजीनगरसाठी? नाही मदत ही करावीच लागेल. ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल त्या ठिकाणी शिवसेना मदत करेल, ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल तिथं भाजप मदत करेल. अखेरला टार्गेट आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे, देशामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आणायची आहे आणि म्हणून एकमेकाला मदत करणं हे आमचं नैतिक कर्तव्यच आहे आणि हे यामध्ये कोणीही कुचराई करणार नाही. तर संजय शिरसाट यांनी भारत जोडो न्याय यात्रेवरून एकूणच टीका केली आहे. यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये एका ब्रेकची.